मकर संक्रांति को भले ही 2 महीने शेष हो, मगर इस दौरान इस्तेमाल होने वाला नायलॉन मंजा अभी से ही बाजार में आना शुरू हो गया है। ऐसा ही एक ऑटो जोन 3 ने 2 लाख रुपयों का अवैध नायलॉन मंजा जब्त कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। फिर एक बार मौत की डोर बाजारों में बिकने के लिए कोशिश हो रही है। हम बात कर रहे हैं मकर संक्रांति के दिन पतंग की डोर बनने वाले नायलॉन मांजे। जी हाँ, पिछले कुछ सालों से ये इतिहास बनते जा रहा है। पतंग की डोर शहर के कुछ लोगों के लिए मौत की डोर बनती जा रही है। हर साल इस मांजे से लोगों की मौत हो रही है और हर साल पुलिस विभाग इसे इस्तेमाल न करने की सूचना देती और कार्रवाई भी करती है, मगर शहर में कुछ लोग कुछ समय के आनंद के बिना कुछ समझे इसी का इस्तेमाल करते हैं। इससे शहर का एक परिवार सूना हो जाता है। हर साल पुलिस विभाग इसे बेचने वाले लोगों पर कार्रवाई करती नजर आती है। इस साल पुलिस विभाग पूरी तरह तैयार है। बुधवार को ही जोन 3 के टीम ने कोतवाली पुलिस थाना क्षेत्र से एक ऑटो से 2 लाख रुपयों का माल जब्त किया है। साथ ही बसित अंसारी वल्द, कमरुद्दीन अंसारी, मोहम्मद अतीफ वल्द, शमशुद्दीन अंसारी और अब्दुल कवि अंसारी वल जावेद अंसारी को गिरफ्तार किया गया है। इस मामले में मुख्य आरोपी शमशुद्दीन अंसारी पिछले 5 सालों से घर से और अपनी दुकान से ये अवैध धंधा करता है। ये माल मध्य प्रदेश से ट्रैवल द्वारा नागपुर लाने की कबूली आरोपियों ने दी है। जोन मध्ये पेट्रोलिंग करत असताना अशी माहिती मिळाली की पोस्टर कोतवालीच्या हद्दीत एक ऑटो येणार आहे, त्याच्यामध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा हा विक्री करता येणार आहे। यावरून आम्ही सापळा रचून त्या ऑटो चालकाला कोतवाली हद्दीत बोलवलं। कोतवाली हद्दीत आल्यानंतर आम्ही तिथे कारवाई केली आहे। त्याच्या ह्याच्यामध्ये 60 नगचा म्हणजे 60 मांजेच्या चक्रीचा एक कॉटन बॉक्स जो असतो तो मिळून आला आहे। त्याला ते माल कुठून आणलं आहे याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं आहे की त्याचा काकाचा त्याचा भाऊ मोहम्मद आतिफ वल शमशुद्दीन अंसारी वय 21 वर्ष राहणार 940 टिमकी 3 खंबा तकिया दिवाणशाह मोमिनपुरा पोस्टेत असेल इथला येथील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले। याच्याकडून माल तो विक्री करता घेऊन आल्याचं सांगितलं आणि मग त्यावरून त्याच आरोपीच्या मोबाईलवरून आम्ही या आपल्या मोहम्मद आतिफला फोन केला आणि त्याला सांगितलं की अजून आम्ही जास्त पैसे देऊन अजून आम्हाला 5 पेट्या म्हणजे जवळपास 60-60 नग असलेल्या 5 पेट्या विक्री करता पाहिजे असं आम्ही त्याला भासवून त्याला घेऊन येण्यास सांगितले। यावरून तो आतिफ आणि त्याचा मित्र म्हणजे त्याच्याबरोबर काम करणारा अजून एक म्हणजे हे दोघं मिळून काम करायचे, त्याचं नाव अब्दुल कवी अन्सारी वल जावेद अन्सारी वय 21 वर्ष तकिया दिवाणशाह मोमिनपुरा इथे राहणारा, ह्या दोघांनी मिळून 5 पेट्या घेऊन आले। परत मग आम्ही या तिघांवर कारवाई केली, तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांना विचारपूस केली असता ते सतना मध्य प्रदेशमधून माल आणल्याचे सांगितले। जवळपास त्यांनी या वर्षी 21 पेट्या बोलवले होते, त्यापैकी त्यांनी आता सध्या आम्ही 7 त्याच्याकडून ताब्यात घेतले, बाकीचे पेट्या त्यांनी काही लोकांना ठोकमध्ये विकलेले आहेत आणि काही चिल्लर विकलेले आहेत असं त्यांनी सांगितले। हा आरोपी मागील 5 वर्षापासून हा अवैध नायलॉन मांजेच्या विक्रीचं काम करतो आणि त्याच्यावर याआधी 2 गुन्हे हा याच्यामधला मोहम्मद आसिफ अन्सारी आहे त्याच्यावर याआधी 2 गुन्हे आहेत। एक 5 दिवसाआधी त्याच्यावर तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई केली होती, तिथे त्यांनी 20 चक्रीचे असल्याची त्याच्यावर कारवाई झालेली होती। बाकीचा माल त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लपवून ठेवला होता जे आम्ही कालच्या कारवाईत पूर्ण हस्तगत केले आणि जवळपास त्यांच्याकडून 2 लाखचा मांजेची चक्री आणि गाडीसहित असे 4 लाखाचा मुद्देमाल एकूण आम्ही जप्त केलेला आहे। आणि हा यावर्षी जवळपास 3 लाखाचा चक्री विकल्याचे त्यांनी सांगितले, 3 लाख किमतीच्या चक्र्या मार्केटमध्ये त्यांनी विकल्याचं कबुली दिलेली आहे। त्यांचा शोध घेणं सुरू आहे, अजून कोणाकोणाकडे त्यांनी माल दिलेला आहे त्याबद्दल विचारपूस करणं चालू आहे। सध्या पोस्टे कोतवाली येथे गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरू आहे। तर यांनी अजून 3-4 जणांचं नाव सांगितलेलं आहे जे या तपासावर आहे, त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याला 5 पेट्या दिल्या, याला 3 पेट्या दिल्या, मग ते आम्ही त्यांचा शोध घेत आहे। सध्या आता आमची टीम गेलेली आहे, त्यांचा शोध घेणं सुरू आहे, ते भेटल्यावर आरोपीची वाढ निश्चित होईल। आणि तो हा जो माल आहे ते मँगो ट्रॅव्हल्स म्हणून सतना इथून येतं,
त्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून माल आणत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या याच्यावर पण आम्ही वॉच ठेवून आहे. पुढच्या वेळी जर तसं काही आलेलं तर आम्ही त्या ट्रॅव्हल्सला पण ताबे घेऊन घ्या. हर साल भले ही पुलिस विभाग कार्रवाई कर अपना कर्तव्य निभाती है, मगर अपना भी एक कर्तव्य बनता है कि ऐसा जानलेवा मांजा इस्तेमाल ना करे. साथ ही सभी के माता पिता इस ओर ध्यान देना चाहिए कि अपना बच्चा क्या कर रहा है, क्योंकि अपनी गलती के कारण किसी की जान जा रही है तो हम भी अपराधी है. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज, नागपुर.